हाय फ्रेंड्स पोलीस भरतीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो पोलीस भरतीविषयी आणखीन एक नवीन अपडेट आलेली आहे तर एकोणतीस सप्टेंबर तर आजची एक नवीन अपडेट आलेली आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ लाईक करून घ्या चॅनलवरती नवीन असल्या चॅनल सबस्क्राईब करून घंटीच्या बेलायकनलाही प्रेस करा जेणेकरून पोलीस भरतीविषयी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो बघू शकता स्क्रीनवरती मुंबई एकोणतीस सप्टेंबर तर इथे बघा एकोणतीस सप्टेंबरची ही अपडेट तर आजची ही अपडेट यंदाच्या महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार वीससाठी फक्त मैदानी चाचणीमध्ये बदल करण्यात आले आहेत तर मित्रांनो जी दोन हजार वीससाठी भरती होणार आहे त्याच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे आणि एक बिग अपडेट आहे मित्रांनो तर मैदानी चाचणीमध्ये बदल करण्यात आलेले आहे तर बघू शकते इथे मैदानी चाचणीत बदल करण्यात आलेले आहेत तर लेखी परीक्षेचे नियम आहे तसेच राहणार आहेत तर मित्रांनो लेखी परीक्षेमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत तर अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण सामान्य ज्ञान चालू घडामोडी हे लेखी परीक्षेचे विषय आहेत लेखी परीक्षेत खुल्या गटात किमान पस्तीस टक्के तुम्हाला गुण मिळवायचे आहेत आणि रा राखीव गटासाठी तेहतीस टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे त्यानुसार तुम्ही मैदानी चाचणी देऊ शकणार आहात तर मित्रांनो जरी खुल्या प्रवर्गातील तेहतीस टक्के गुण आवश्यक आहेत लेखी परीक्षेसाठी आणि राखीव गटासाठी जे आहेत ते आहेत तेहतीस टक्के तर तेव्हाच तुम्हाला जी पुढची प्रोसेस असते मैदानी चाचणीची तेव्हाच तुम्हाला ती पुढची प्रोसेस मिळते जेव्हा तुम्हाला इतके टक्के पडले तर तर मित्रांनो मैदानी चाचणीमध्ये कोणते बदल करण्यात आलेले आहेत ते तुम्हाला मी आता सांगतो मैदानी चाचणीसाठी असलेल्या प्रकारामध्ये आता बदल करण्यात आला आहे नव्या नियमानुसार आता पुरुषांसाठी लांबुडी पुलप्स वगडून केवळ तीन आणि महिलांसाठी ही लांब उडी वगडून तीनच प्रकार ठेवण्यात आलेले आहेत तर मित्रांनो ते तीन जे प्रकार आहेत ते आहेत सोळाशे मीटर शंभर मीटर आणि गोडाफेक तर हे तीन प्रकार आहेत तर लांब उडी आणि पुलप्स हे वगडून वगडण्यात आलेले आहे तर हे वगडून केवळ तीन आणि महिलांसाठी ही लांब उडी वगडून तीनच प्रकार ठेवण्यात आलेले आहेत तरी ते स्पष्ट लिहिलेलं आहे तर मित्रांनो हे तर तुम्हाला पहिलेच माहीत होतं की लांब उडी आणि पुलप्स नाही आहेत म्हणून तर हे तुम्हाला माहीत होतं म्हणजे हे दोन हजार एकोणीस या भरतीचं होतं मित्रांनो तर ते तुम्हाला दोन हजार एकोणीस या भरतीचं माहीत होतं परंतु दोन हजार वीस या भरतीचं माहीत नव्हतं की लांब उडी आणि पुलप्स असे असेल की नाही तर मित्रांनो आता दोन हजार वीस या भरतीचंही स्पष्ट झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही की आता तर दोन हजार वीस या भरतीचा म्हणजेच लांब उडी आणि पुलप्स या दोन हजार वीस या भरतीसाठीही असणार नाही आणि दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीस ही भरती प्लसमध्ये होणार आहे म्हणजे दोन हजार एकोणीस ही भरती दोन हजार वीस या भरतीमध्येच होणार आहे आणि तुम्हाला लांब उडी आणि पुलप्स हे पाहायला मिळणार नाही तर मित्रांनो एकोणतीस सप्टेंबर म्हणजे आजची ही अपडेट होती आणि त्यांनी जे कन्फ्युजन होते मुलांचे ते दूर केलेले आहेत नक्कीच या व्हिडिओचा फायदा तुम्हाला झाला असेल व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद मित्रांनो